नमस्कार, टॉक शोमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दिल्ली येथील कुवत्तुल इस्लाम मस्जिदला संलग्न कुतुब मिनार ही भारताची प्रस्तर निर्मित सर्वात उंच मिनार आहे. मुघल काळात विजयस्तंभाची कल्पना करून कुतुबुद्दीन ऐबक यांनी 1192 ते 1210 या काळात बांधली. कुतुबुद्दीन ऐबकनी पहिला माळा बांधल्यानंतर त्याच्यानंतरच्या उत्तर अधिकाऱ्यांनी म्हणजेच शमसुद्दीन इस्तुमिश यांनी बनवली. 1326 व 1368 यामध्ये काही इमारत पडल्याने फिरोजशाह तुगलक यांनी चौथा माळा मोडून त्या ठिकाणी 2 माळे बनवून त्याची पुनर्निर्मिती केली व 5 माळ्याची इमारत बनवली. कालांतराने 1503 सिकंदर लोदी याने 1498 यातील वरील माळ्याचे जीर्णोद्धार केले. ही इमारत 238 फूट उंची आणि 379 पायऱ्या असलेली भारताची सर्वात उंच मिनार आहे. परंतु ही गोष्ट आश्चर्यकारक वाटते की याची उंची ताजमहलपेक्षा 5 फुटांनी कमीच आहे. मनमोहक वक्राकार वरील भागात निमुळती होत गेलेली ही इमारत यावर अरबी लिपीत अलंकृत अभिलेख आहे. पायाचा व्यास 46 फूट असून वरील भागात 9 फूट आहे. अनेक पर्यटक या स्थळाला भेट देत असतात. विदेशी पर्यटकांबरोबर भारतीय पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असतात. भारतीय ऐतिहासिक वारसा जपणारी ही इमारत अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने भारत सरकारने विशेष खबरदारी घेतलेली दिसून येते. राजा पॉवर टॉक शोसाठी धन्यवाद.